नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपल्याला इयत्ता पहिलीच्या पान क्रमांक 58 आणि 59 वरील जत्रा या पाठाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला सर्वप्रथम पाठ्यपुस्तकातील चित्र दाखवून त्याचे निरीक्षण करण्यास सांगावयाचे आहे आणि त्याला त्या चित्राचे वर्णन करण्यास सांगावयाचे आहे. आता चित्रवर्णन का घ्यायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चित्रवर्णन करत असताना विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात आणि त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढीस लागते. त्याचप्रमाणे वर्णन करताना त्यांचा भाषिक विकास घडून येतो आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील अनुभव आणि पुस्तकातील प्रसंग यांची सांगड घालण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे ते त्यांचा भावना व्यक्त करत असतात. तर याप्रमाणे विद्यार्थ्यांचे चित्रवर्णन घ्या. त्याचप्रमाणे अधिक चित्र दाखवून चित्रवर्णनाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्या.